नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, मागील दोन दिवस आपल्याला पोस्ट मार्केट अनालिसिस देता नाही आलं, कारण आम्ही नॉर्मली लोणावळ्याच्या वर्कशॉपमुळे थोडं बाहेर होतो, परंतु आजपासून आपण पुन्हा वर्कशॉप असेल किंवा जे ऑनलाईन अनालिसिस आपण करतो ते पूर्ण करणार आहोत। मित्रांनो, आत्ताची कंडिशन आपण बघूया। जर आपण पाहिलं असेल की मागील दोन दिवसामध्ये मार्केटमध्ये रॅली आली, परंतु आजचं ॲक्च्युली जी काही मार्केटची कंडिशन आहे ते दाखवते की थोडं प्रॉफिट बुकिंग आहे, आणि त्यातल्या त्यात उद्या आहे बँक निफ्टीची एक्सपायरी। मग बँक निफ्टीची एक्सपायरी उद्या सगळं मार्केट हलवणार का? कारण CPIचा डेटा पण आज संध्याकाळी येतोय, आणि हा डेटा मार्केटमध्ये जर निगेटिव्ह आला तर काहीतरी गडबड होऊ शकते। मग लेवल्सवर थोडं फोकस करू, डेटा पॉझिटिव्ह येऊ द्या किंवा निगेटिव्ह येऊ द्या, तो ज्या दिशेने जाईल त्या दिशेने आपण बसूया। पहिली गोष्ट जर बघितलं तर 3 ब्लॅक रोज नंतरनं मार्केट थोडं रेंगाळलंय त्या लेवलला। उद्या 20,040 हा जो पॉईंट आहे याच्यावरती गेल्याशिवाय तेजी नका करू किंवा कॉल साईडचा विचार नका करू। जर ती लेवल ब्रेक केली तर मार्केट इथपासून 20,100 आणि 20,140 ह्या टॉप मोस्ट नवीन लेवल्सकडे जाईल, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, डाऊन साईड जी आहे मार्केटमध्ये ते 19,950 खालीच आपण ओपन करायची आहे किंवा होईल, याच्या खालीच तुम्ही पुढचा विचार करा, जे तुम्हाला 19,870 आणि त्याखाली जोरदार घेऊन जाऊ शकतात। तुम्ही पाहिलं असेल तर सुरुवातीच्या सत्रामध्ये जोरदार सेलिंग मार्केटमध्ये आलं, पण त्यानंतर ते थोडं सस्टेन झालं होतं। याच्यानंतर जाऊया आपण बँक निफ्टीकडे। तत्पूर्वी सांगेल, ह्या मार्केट अपडेट ज्या आपण आपल्या मराठी चॅनलवर घेऊन येतोय त्या लवकरच आम्ही आपल्या हिंदी यूट्यूब चॅनलला शिफ्ट करतोय, कारण मराठीमध्ये आम्ही तुम्हाला काहीतरी वेगळा कंटेंट आणखीन घेऊन येणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला आणखी नवीन नवीन गोष्टी शिकता येतील, आणि आपल्या हिंदीला आपण कंटिन्यू डेली ह्या सगळ्या अपडेट रोजच्या रोज देत राहू, जशा आता इथे देतोय त्याप्रमाणे। याच्यानंतर मित्रांनो, 45,590 ही रेजिस्टन्स लेवल आहे, याच्यावरतीच तुम्हाला उद्या बँक निफ्टीमध्ये कॉल साईडचा विचार करायचा आहे। यानंतर तुम्हाला 45,730 आणि 45,840 हे महत्त्वाचे रेजिस्टन्स पॉईंट असतील। या प्रत्येक टप्प्यापाशी तुम्ही काय करायचं आहे याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करायचं आहे। महत्त्वाची गोष्ट असेल पुट साईड, तर 45,400 खाली तुम्हाला क्विक एंट्री मिळेल, ज्यानंतर तुम्हाला 45,320 ही पहिली लेवल क्विकली अचीव करता येईल, आणि त्याखाली 45,030। तर ह्या मित्रांनो लेवल तुमच्यासाठी उद्या महत्त्वाच्या असतील बँक निफ्टीमध्ये। आणि यातानंतर चर्चा करूया आपण कशाच्या बाबत, तर फिन निफ्टी बाबत। फिन निफ्टीची कंडिशन आपण पाहायला गेलो तर इथे पण जोरदार सेलिंग नंतर मार्केट रेंगाळलं 20,330 च्यावर उद्या कॉल साईडचा विचार करावा, त्यानंतर तो 20,400 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, आणि 20,220 खाली तुम्ही पुट साईडचा विचार करावा, नंतर तो 20,080 पर्यंत खालच्या साईडला येऊ शकतो। तर अशा पद्धतीने अनालिसिस होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं। मित्रांनो, याच्यानंतर आपण काही 4 स्टॉक्सचं अनालिसिस करूया, जेणेकरून तुम्हालाही आणखीन चांगले स्टॉक्स उद्यासाठी भेटतील। पहिला याच्यासाठी अनालिसिस असेल TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस। याच्यामध्ये जोरदार बाईंग दिसते, 3580 आजचा भाव क्लोज आहे, 3585 वर याच्यामध्ये पुन्हा बाईंग जोरदार वाढू शकतो, तर थोडं याच्यावर लक्ष ठेवा। याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असेल TTK हेल्थकेअर लिमिटेड। TTK हेल्थकेअरमध्ये 1172 रुपयांना आजचा भाव बंद आहे, 1176 वरती लक्ष ठेवा, TTK मध्ये पुन्हा बाईंग प्रेशर वाढेल, आणि त्यातल्या त्यात हा बॉटम लेवलला आहे, एक ॲडिशनल पॉईंट आहे। आणि 3 नंबरचा स्टॉक असेल उद्याच्यासाठी युनोमिंडा लिमिटेड। युनोमिंडामध्ये 606.60 आजचं क्लोजिंग आहे, 604 खाली तुम्हाला युनोमिंडामध्ये पुन्हा जोरदार सेलिंग पाहायला मिळेल, लक्ष ठेवा 604 वर। 4 नंबरचा स्टॉक असेल बिर्ला सॉफ्ट लिमिटेड। बिर्ला सॉफ्टमध्ये विकनिंग होताना दिसते, 497 भाव बंद आहे, 496 खाली याच्यावर लक्ष ठेवा, पुन्हा जोरदार सेलिंग ॲक्टिव्ह होईल। याव्यतिरिक्त आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं, तसेच उद्या लक्ष ठेवा मार्केटमध्ये चांगली रॅली येईल। मित्रांनो, याव्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा, आणि आपला हिंदी यूट्यूब चॅनल क्विकली जॉईन करा। धन्यवाद।